नमस्कार. सध्या जे पोलीस भरती महाराष्ट्र शासनाने काढली आहे, या पोलीस भरतीमध्ये ऐन फिजिकल पावसाळ्यात चालू होताना या सरकारनं चालू केली. ऍक्च्युली आता हे फिजिकल पावसाळ्यात घ्यायला नाही पाहिजे, आणि पावसाळ्यात घेतल्याबरोबर विषय असा झाला का विद्यार्थ्यांना शासनानं ऑलरेडी जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट निघाली तेव्हा सांगितलं का तुम्ही 5 वेगवेगळ्या प्रवर्गात फॉर्म भरू शकता. जसं रेल्वे पोलीस आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस आहे, SRPF आहे, अशा 5 वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये फॉर्म भरू शकता. मग आता त्या मुलांकडून फॉर्मचे पैसे घेतले आणि त्या मुलांना शासनाने आता ऍडमिट कार्ड पाठवले शारीरिक चाचणीचे, आणि शारीरिक चाचणीचे ऍडमिट कार्ड पाठवले असताना हे शारीरिक चाचणीचे ऍडमिट कार्ड कंटिन्युअस पोरायच्या SRPF ची आज फिजिकल तर उद्या चंद्रपूरची फिजिकल, ठीक आहे, पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी तर एका पोराची, रेल्वे पोलीसची तिसऱ्या दिवशी, असे लगातार फिजिकल आली आहे. त्याच्यामुळे या विद्यार्थ्याने हे सरकार सरळ सरळ फसवणूक करून राहिलं. 5 वेगवेगळ्या प्रवर्गात तुम्ही भरती प्रक्रियासाठी इलिजिबल आहे असं सांगितलं असताना तुम्ही या पोराकडून पैसे घेतले कसे, हा पहिला प्रश्न. आणि पावसाळ्यात पोलीस भरतीची शारीरिक चाचणी घेऊच नका. जर एखाद्या दिवशी पाऊस आला आणि त्याच दिवशी तुम्ही पोराची फिजिकल भरती घेतली तर ज्या पोराची चांगली फिजिकल आहे, ज्याचं आउट ऑफ बसते 97 मार्क, ठीक आहे, किंवा 95 मार्क ज्याला मिळते, किंवा 50 मार्कापैकी ज्याला 47-45 असे मार्क मिळते, त्या पोराले 38-35 अशा मार्कावर तो येऊ शकते, कारण ग्राउंड ओलं असते, त्याचे पाय फसते, अशा कंडिशनमध्ये कशी तुम्ही फिजिकल घेऊ शकता. म्हणून फिजिकल चाचणी तुम्ही पावसाळा झाल्यानंतर घ्या, ठीक आहे, अशी विद्यार्थ्याची विनंती आहे. आणि याच्यात बऱ्याचशा विद्यार्थ्याचं, चांगल्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकते. आणि हे जे तुम्ही आता, ठीक आहे, हॉल तिकीट वितरित केले, शारीरिक चाचणीचे तुम्ही ऍडमिट कार्ड जे विद्यार्थ्यांना दिले ते लगातार दिले, कमीत कमी 5 ते 7 दिवसाचा डिफरन्स असला पाहिजे. जर SRPF ची आज भरती झाली तर 5-6 दिवसानं कॉन्स्टेबल पदाची असायला पाहिजे, तिथून रेल्वेची 6-7 दिवसानं असायला पाहिजे. कमीत कमी त्या पुराला, ठीक आहे, शारीरिक बॅकअप जो आहे त्याचा, तर तो व्हायसाठी 3 ते 4 दिवस लागते. तुम्ही लगातार, आणि एखाद्या पुराने चंद्रपूरने पोलीस कॉन्स्टेबल आणि औरंगाबादचे SRPF ग्रुप किंवा जळगावचे SRPF ग्रुपले तो कसा जाईल लगेच दुसऱ्या दिवशी, ठीक आहे. हे सरळ सरळ शासन या विद्यार्थ्याची फसवणूक करत आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे, आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री पद ज्याच्याकडे होता आता कोणाकडे देणार आहे काम आहे, ठीक आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे का लवकरात लवकर याच्यात हस्तक्षेप करून आमच्या विद्यार्थ्याला न्याय द्यावा, हीच विनंती.